गणेश लाईटचं काय झालंय बघ? गणेश ऐकू येत आहे का नाही? तो कशाला हवाय तुला? मी आहे ना, श्वेता, तू इथे काय करतेस? नको नको ना रे असं अबोला रे, उदास तू का ते मला कळेना रे, नको दुरावा तू मिठी तईना रे, मिठीत घेणार रे प्लीज। कशाला? तुझा तर विश्वास नाही ना माझ्यावर? प्लीज नो, तू चिडलायस माझ्यावर, मी जाते। थांब ना, लुकिंग हॉट म्हणजे तुझा राग गेलाय? I love you too. आधीला म्हणवायला माझ्या फक्त दोन अदा पुरेत, हे मला आधीच कसं सुचलं नाही। एनिवे, अब ये तो हात में आ गया, पण माझं खरं नाटक सुरू होईल रात्री 12 वाजता। तुम्हाला कोणीतरी फसवतंय याचा जर प्रूफ हवा असेल तर आज रात्री 12 वाजता तुमच्या घराबाहेर या। कार्तिक, कार्तिक का दार उघडाय?
12 वाजले. इतक्या रात्री बाहेर का गेलाय? डावीकडे जा. माझे रिपोर्ट्स डॉक्टर म्हणून तनुजाचं नाव आहे, म्हणजे माझ्या ऍक्सिडेंटच्या वेळची असणार. निगेटिव्ह. व्हॉट इट सेज? आय हॅव बिकम इन्फर्टाईल. मी बाप बनू शकत नाही. तू जो कोणी आहेस ना, तुला माहिती नाही की माझी बायको प्रेग्नंट आहे. ती माझ्या मुलांची आई होणार आहे, माझ्या मुलांची. तू हा शोध कुठून लावलास की मी बाप बनू शकत नाही? कार्तिक, तू रिपोर्ट्स फाड, फाईल फेक, हरकत नाही. पहिल्याच फटक्यात तू विश्वास ठेवणं अपेक्षित नाहीच आहे, पण मी एक एक करून असे पुरावे तुझ्या समोर उघड करेन ना की तुला मान्य करावंच लागेल की दीपाच्या पोटातली बाळं तुझी नाहीच आहेत. कार्तिक, काय तू काय करतोस इथे? दीपा, तू का आलीस इथे? बघ किती दम लागलाय तुला. माझा नवरा असा रात्री बेरात्री बाहेर फिरतोय, मला काळजी नाही का वाटणार? टेन्शन नाही का येणार? बरोबर आहे तुझं, चल आता आज जाऊया, आराम करतो. अरे पण मला सांग तरी तू इथे काय करतो? सांगतो मी, तू आत्ता चल. आता तिचा जो हात धरून चालतोयस ना, तोच हात धरून तू तिला घराबाहेर काढशील. हा शब्द आहे माझा.
दीपा तू हीच पर्सन येणारस ना? हो. दीपा तुझी पर्स आणि रुमाल इथे रेडी ठेवलंय आणि मी तुझ्या पर्स मध्ये काही पैसे सुद्धा ठेवलेत. ओके. अरे पैसे आहेत माझ्याकडे. अगं ठीक आहे दीपा, असू दे थोडे जास्तीचे. पण मला सांग तू हे सगळं काय करतोयस? काय करतोय म्हणजे? मी जेव्हा कामाला जातो तेव्हा तू हे सगळं करतेस ना माझ्यासाठी, मग तेच मी तुझ्यासाठी करतोय. दीपा तुला खरंच सांगतो, मला तुझा खूप अभिमान वाटतो. इतक्या अवघडलेल्या अवस्थेत सुद्धा माझी बायको कामाला जाते ही माझ्यासाठी खरंच खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. बरं दीपा, तुझा खाण्याचा डबा, पाण्याची बाटली हे सगळं किचनमध्ये रेडी असेल. करेक्ट. हे दीपा तुला एक सांगू का, हा आरसा झाकलेला होता ना तेच जास्त बरं होत. का रे? त्या निमित्ताने मला तुला नटवायचा चान्स तरी मिळत होता. हो का? झाकला नाही पण आता काही उपयोग नाहीये ना त्याचा. का? कारण तू ऑलरेडी रेडी झाली आहेस. कोण म्हटलं? बघू मला. परफेक्ट. तुला माहितीये कार्तिक, माझ्या सगळ्यात जास्त आवडता आरसा तुझे डोळे. कार्तिक मला सांग, तू रात्री असं अचानक उठून बाहेर कुठे गेला होता? अग काही नाही, जरा पोट जड वाटत होत म्हणून पाय मोकळे करायला बाहेर पडलो. हो का? मग तू अंगणात फेऱ्या मारायच्यास ना? तू बाहेर मागच्या बाजूला. दीपा ग किती वाजलेत बघितलंस का? चल 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 पटकन, तुला उशीर होईल इंटरव्ह्यूला जायला. हे घे. हो कार्तिक पण. चल 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 चल. अरे पण. नाही 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 दीपा, आता अरे पण वगैरे काही नाही, आता इंटरव्ह्यूला जायचंय. चल. कसला इंटरव्ह्यू आहे? ममा कोणाचा इंटरव्ह्यू आहे? अगं ते दीपाच्या गर्भसंस्कार वर्गात आज एक सेशन आहे इंटरव्ह्यूच. हो ना? फाईन. व्हायटॅमिन्स? सासूबाई आहेत माझ्याकडे गोळ्या. या नवीन आहेत, कधी घ्यायच्या कशा घ्यायच्या मी तुला मेसेज करते. सांभाळून जा, वेळेत यायचं. थँक्यू. चला निघूया. काल काय उपाय केलास ग शेवटी? मला न सांगताच फोन ठेवून दिलास ना? उपाय काय केला ते सोड, पण आदित्यला पटवलं. त्याचा सगळा रात तो विसरला मम्मा. बर झालं बाई. अगो या विचारांनी रात्रभर झोप नाही लागली मला धड. बर हे बघ, तू जे काही करतेस ना ते नीट जपून कर. डोंट वरी मम्मा, आता तुझी शोना पूर्वीसारखी नाही राहिलीय. आता एक एक पाऊल मी जपून टाकते. पण प्लॅन सक्सेसफुल होण्यासाठी खूप गोष्टी कराव्या लागणार आहेत. बरं माझी काही मदत लागणार आहे का तुला? तू तू काहीच मदत करू नकोस, हीच तुझी मदत. का ग असं बोलतेस मला? नेहमी तुझ्या पाठीशी कोण उभं असतं? मीच ना. ओके ओके, मग एक काम कर, तुला कार्तिक आणि आदित्यने माझ्याबद्दल काहीही सांगितलं ना तरी त्यावर विश्वास ठेवू नकोस. बरं. अगं पण करणारच काय ते तरी सांग आधी. खऱ्याचं खोट, दिवसाची रात्र, पांढऱ्याचं काळं,
कळलं? हॅलो, काय करणारे देव जाणे. नमस्कार, सावळे सुंदर मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आणि आज आपल्याशी गप्प मारायला आल्यात सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर ज्योत्स्नाताई कुलकर्णी. नमस्कार ताई. नमस्कार. चर्चेला सुरुवात करूया. हो नक्की. ताई मला सांगा, काळ्या रंगाच्या द्वेषाबद्दलचं बीज हे कधीपासून पेरलं जातं? खरं ना दीपा, जसं मूल जन्माला येतं त्याला ते स्वतःबरोबर राग, लोभ, द्वेष, पसंती, नापसंती हे असं घेऊन येत नाही. हे ना आजूबाजूच्या लोकांमुळे, वातावरणामुळे, त्याच्या मनावरती जे संस्कार होत जातात ना, त्यामुळे हे निर्माण होतं. खरं. बरेचदा पालकांकडनं काळ्या रंगाची भीती निर्माण केली जाते. बाहेर जाऊ नकोस, काळा कुट्ट अंधार आहे, किंवा काळी बाऊली वाईट असते, काळी जादू करणारी लोक भयंकर असतात, त्यांच्या आजूबाजूलाही फिरकू नये, अशी संपूर्णपणे भीतीची एक भावना त्यांच्या मनात निर्माण केली जाते. आणि पुढे सौंदर्य म्हणजे गोरेपणा ही जी आपल्या संस्कृतीमध्ये वर्षानुवर्ष चालत आलेली संकल्पना आहे, त्यामुळे काळ्या रंगाचा दुष्वास सुरू होतो. माझ्या संगमरवरी शुभ्र घराला लागलेला डाग आहेस तू, काळा डाग. माझ्या कार्तिकला फसवलंस तू, स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढवून घेतलंस त्याला. अगं जरा स्वतःच्या लायकीचा तरी विचार करायचा. डू यू रिअली थिंक यू डिझर्व कार्तिक? नो. खरं म्हणजे ही काही विकृती नाहीये. वी भाव म्हणजे विचार, भावना आणि वर्तणूक, यामध्ये होणारे असंतुलन म्हणजेच डिसऑर्डर. त्यांच्याशी बोलल्यावर, समुपदेशन केल्यानंतर, अनेक टूल्स वापरून त्यांच्यावर उपचार केल्यावर ते बरे होऊ शकतात. ज्या गोष्टीचा ती व्यक्ती तिरस्कार करते त्या गोष्टीची भीती त्यांच्या मनात बसलेली असते. म्हणजे त्यांच्या मनात एखाद्या काळ्या व्यक्तीची भीती असू शकते. गेल्या 20 वर्षात मी तरी असं काही बघितलं नाही. मग तुम्ही त्या व्यक्तीच्या बालपणाचा शोध घ्या. पण जास्त शक्यता ही आहे की त्या व्यक्तीने तो अनुभव कुणाशी शेअर केला नसणार. कारण जर तसं त्यांनी केलं असतं तर मग त्या काळ्या रंगाच्या माणसांबद्दलची भीती येवना कमी झाली असती. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ज्यांना वर्णद्वेष आहे त्यांनी स्वतःहून पुढे येऊन आपल्यावरती उपचार करून घेतले पाहिजेत. त्यामुळे जे काळे आहेत वर्णाने त्यांना आणि ज्यांना द्वेष आहे त्यांना दोघांनाही सुखकर होऊ शकतं. दीपा, दीपा कॉन्सन्ट्रेट, कॅरी ऑन. माफ करा ज्योत्स्नाताई, काळा रंग वाईट नाहीये, तो चांगला आहे, असे संस्कार आपण मुलांवर लहानपणापासूनच केले तर ते चांगलं आहे, नाही का? नक्कीच. आपण जर त्यांना सांगितलं की काळा रंग हा इतर रंगासारखाच आहे, तो सुंदर आहे, तर त्यांच्या मनात भीती, किळस, न्यूनगंड निर्माणच होणार नाही. नक्कीच. गुड. हाय दीपा. मी सुजय बोलतोय. दीपा इंटरव्ह्यू घेते, तो झाल्यावर तुला फोन करायला सांगू. या, ओके. हॅलो. हॅलो साहेब. तू का फोन केलायस मला परत? विश्वास बसला का नाही प्रूफ मिळाल्यावर? तुला तनुजाने सांगितलं ना हे सगळं करायला? तुमचा विश्वास बसला का नाही एवढं फक्त सांगा. हे बघ, मी एक डॉक्टर आहे आणि असले खोटे रिपोर्ट दाखवून तुम्ही मला फसवू शकत नाही. दमानं घ्या साहेब, कोणाचा राग काढताय माझ्यावर? हे बघा, मला तनुजाने वगैरे नाही पाठवलंय. मी सांगतो तेवढं ऐका. नाही ऐकायचंय मला. मी आता फोन ठेवतोच की पोलिसात कंप्लेंट करू मी. युजलेस. खूप छान प्रश्न विचारलेस दीपा, त्यामुळे काळ्या रंगाच्या द्वेषाच्या मुळाशी आपल्याला जाता आलं. हो हो, थँक यू. हॅलो. दोघींचंही काम खूप छान झालं, इंटरव्ह्यू एकदम झकास झाला. थँक्यू सो मच. हे कधी दिसणार आहे टीव्हीवर? मी कळवतो ना तुम्हाला, मी टेक्स्ट करेन तुम्हाला. एक्सक्यूज मी,
ऑडिशन इथेच सुरू आहेत ना? कसले ऑडिशन? एका वेब सिरीज साठी सुरू आहेत. हाच पत्ता दिलाय. नाही नाही, इथे वेगळं शूटिंग सुरू आहे. ऑडिशन बाजूच्या स्टुडिओ मध्ये असते. म्हणजे इथे नाही आहे का? या डॉक्टर वैशाली आणि या सौंदर्य इनामदार. नमस्ते, नाईस टू मीट यू. हॅव अ सीट. थँक्यू. श्वेताचा चेकअप तुम्हीच केलाय ना याआधी? हो, श्वेताची गुड न्यूज त्यांनीच दिली आहे. डॉक्टर, डॉक्टर वैशाली, तुम्ही आमचे व्हिडिओ कधीही कुठेही आणि किती वेळाही बघू शकता, पण त्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनेल.